नमस्कार, लोकशाही मिररमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. लोकशाही मिररचा कॉन्सेप्टच हा आहे की ज्यावेळेला आरशासमोर तुम्ही उभे राहता, तुम्ही आहात तसे स्वतःला स्वीकारतात का? बऱ्याच वेळेला आपल्या इकडे येणारे गेस्ट जे आहेत ते अनेक वेळेला कॅमेरासमोर वेगळं वागतात, रिअल आयुष्यामध्ये वेगळं वागतात. मग ते पॉलिटिशियन्स असू देत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे मातब्बर लोक असू देत, किंवा मग अभिनेता असू दे. एक अभिनेता आज आपल्यासोबत आहे ज्यानं 2 दिवसांपूर्वी 6-pack ॲब्ज असलेला आपला स्वतःचा फोटो पोस्ट केला आणि त्यानंतर मनात प्रश्न आला की जे तुम्ही स्वतः आहात ते लोकांना दाखवण्याची गरज नेमकी आहे तरी काय? स्वतःच्या इब्रतीची त्यांना चिंता वाटत नाही का? त्यावरती येणाऱ्या कमेंट्सवरती त्यांना स्वतःला काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आज आपण बोलवलेलं आहे अभिनेता संजय शेजवळ याला. संजय, खूप खूप स्वागत तुझं लोकशाही मिररमध्ये. थँक्यू, थँक्यू सो मच. आजचं चॅलेंज स्वीकारलंयस? येस. बरं, तर पहिला प्रश्न मला तुला हा विचारायचा आहे. इब्रत ही सगळ्यांना प्यारी असते, मग स्वतःचे शर्टलेस फोटोज टाकणं, स्वतःचे एक्झरसाइज करतानाचे व्हिडिओज टाकणं, हे मराठी अभिनेत्यांना हे सगळं करायची गरज कधीपासून भासायला लागली? हे आत्तापर्यंत मराठी अभिनेत्यांनी केलं नाही याची मला खंत वाटते. की आत्तापर्यंत काही ट्रेंड सेट केला होता काही ॲक्टर्सने, ते लेजंड्स होते. म्हणजे आपल्या मराठी फिल्म्स आधी खूप चालल्या, सब्जेक्ट ओरिएंटेड होत्या. त्यानंतर एक ट्रेंड आला की कॉमेडी, आणि कॉमेडी छान कॉमेडी आली. पण त्यानंतर ना असं झालं की त्यांना कॉपी करायला लागले आणि मराठी ॲक्टर हा फक्त कॉमेडियन आहे ही अशी काहीतरी इमेज ना आपल्या मराठी ॲक्टर्सची बॉलिवूडमध्ये किंवा साऊथमध्ये थोडीशी अशी झालेली आहे. म्हणजे आपले मराठीचे, मी म्हणजे थोडंसं वाईट वाटेल काही ॲक्टर्सना किंवा काय, आपले इथले स्टार्स असतात पण तिकडे जाऊन ते दुय्यम किंवा असे किंवा आता मी छोट्या म्हणजे छोटे कॅरेक्टर्स करतात ते आणि इथे ते आपले स्टार असतात. तर हे असं का? तुम्ही बॉलिवूडचे बघा, इवन साऊथचे, टॉलिवूडचे ॲक्टर्स बघा, त्यांनाही लोक फॉलो करतात. आपलं यूथ त्यांना ट्रेंड, म्हणजे ते ट्रेंडमध्ये आहेत. साऊथचे ॲक्टर्स, ती पण रिजनल फिल्म्स आहेत. मग त्यांचे ॲक्टर्स, त्यांचे सेलिब्रिटीज एवढे का फेमस आहेत की ते आपल्या मराठी ॲक्टर्सना. मलाही आवडतो अल्लू अर्जुन, मलाही आवडतो आपला हा रजनीकांत. का आवडतो? मी का मराठी ॲक्टर्सना फॉलो करत नाही? हो, मला काही आवडतात माझे, पण तसं मला नाही वाटत की यार मला बघून की यार ये मेरा आयडियल आहे. ह्याला बघून मला असं वाटतं की याच्यासारखं व्हावं. मला बच्चन आवडतो, मला टॉम हॅन्स आवडतो, मला विल स्मिथ आवडतो. मराठीतलं का मला आवडत नाही असं नाही की चला मला त्यांचा अभिनय आवडत नाही. आवडतो. मला रवींद्र महाजनी आवडायचे. मराठीतला एक असा हिरोइझम म्हणतो आपण त्याला, की त्या माणसाने दाखवलं. त्यानंतर मला नाही वाटलं की 2-3 buttons ओपन ठेवून हे कॅमेरा फेस करण्याची तेवढी एवढी हिम्मत होती त्यांच्यामध्ये की तो फेस करू शकत होता आणि तो कॅरी करायचा. असं नाही की फक्त हे बटन्स ओपन केले आणि हे. तर तसं मला वाटत नाही आत्तापर्यंत कोणी, म्हणजे मला तेवढं हे केलं नाही. तर माझं असं आहे की जो दृष्टिकोन बाहेरच्या इंडस्ट्रीचा आहे, म्हणजे गुजराती म्हणा किंवा साऊथ म्हणा, बॉलिवूडचा आहे, एक मराठीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे की मराठी ॲक्टर्स तो अच्छे होते, परफॉर्म्स बहुत अच्छा करते, पण एक कमर्शियल व्हॅल्यू म्हणतो ना आपण की यार वो मजा नाही, वो हिरोइझम नाही आहे. तर ते मला दाखवायचं आहे की बॉस आहेत, मराठीतही आहेत, तुम्ही फक्त डोळे उघडा आणि बघा. तुम्ही फक्त आत्तापर्यंत काही चाललं आहे किंवा काही लोक जे कॉमेडीच्या नावावर काही फिल्म्स करतात किंवा तेच आत्ता मराठीमध्ये चालतं आहे, असा काही डिस्ट्रीब्युटर्सचा किंवा काही मीडिया हाऊसेसचं जे काही असतं की हेच आमचे सेलिब्रिटी आहेत, हीच मराठी इंडस्ट्री आहे. तर माझं असं की नाही बॉस, हे जे 6-pack दाखवलं आहे ते VFX केलेलं नाही आहेत मी, किंवा मराठीमध्ये राधर तसं बजेट पण नसतं, मेकिंगचं बजेट कमी असतं, तर VFX काय जाणार? हिंदीमध्ये तुम्हाला 6-pack ॲप्स VFX करून मिळतात. आता मी नाव नाही घेत काही ॲक्टर्सचं, तुम्ही इंटरव्ह्यू केले असतील नक्कीच केले. तर मराठीमध्ये तसं बजेट नाही, ते खरा खुरा 6-pack ॲक्टर आहे मराठीत. मला हे दाखवून द्यायचं होतं. आणि जो ट्रेंड आत्तापर्यंत किंवा मराठी ॲक्टर्सकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो मला चेंज करायचा आहे की नाही, मराठीत पण असे ॲक्टर्स आहेत. आणि मी एक यासाठी पण ते फोटोज टाकले होते की काय होतं आपल्या इंडस्ट्रीमध्ये ना खूप ग्रुपिझम किंवा ह्या गोष्टी खूप आहेत की चला मी विशालचा मित्र आहे तर विशाल कसाही असू दे मी त्यालाच कास्ट करणार. ओके. मग भले विशालचं पोट पुढे असू दे, विशाल थोडा कमी अभिनय करत असू दे, विशाल दिसायला कसाही असू दे, पण माझा मित्र आहे ना, ठीक आहे मी त्याला हे करतो कास्ट कर. याचा परिणाम काय होतो की मराठी इंडस्ट्री ही अशीच आहे हे कळलं. मराठी ॲक्टर्स हे असेच आहेत, याच्या पलीकडे दाखवलंच नाही जात. म्हणजे माझ्यासारख्या ॲक्टर्स मी म्हणेन की मग काही लोकांना माहीत पण नसतात मी एवढी वर्ष काम करतो आहे,
अच्छा तुमची पहिली फिल्म आहे का असंही विचारलं जातं मला. बरं, याचा त्रास होतो का पण कधी? खूप प्रचंड त्रास होतो मला. आणि त्याला कारण पण हेच म्हणेन की वाईट वाटतं की आपल्या इंडस्ट्रीत हे ग्रुपिझम आहे किंवा हा माझा खूप खास आहे किंवा मी याच्याबरोबरच काम करणार, हे थोडं अवॉइड केलं तर मला असं वाटतं की मराठी इंडस्ट्री, मी असं म्हणेन की मला इंडस्ट्री चेंज करायचं म्हणजे म्हणत नाही आहे, माझ्या थ्रू जर झाली तर मला ते चांगलं वाटतं. बरं सर, तुला ट्रेंड सेटर व्हायचं आहे हे मान्य आहे. आपण या कॉन्ट्रोवर्सीजकडे जाऊयात, थोडं पर्सनल आयुष्याकडे जाऊयात. शिवरामजी आणि वासंतीजी यांनी कधी विचार केलेला होता की आपल्या पोटी अशा प्रकारे एक अभिनेता जन्माला येणार? कारण त्या दोघांचे प्रोफेशन जे असतील ते निश्चित वेगळे असतील. अभिनय क्षेत्रामध्ये येणारा पहिला तूच आहेस का? हो, म्हणजे मी अरे आता तू डायरेक्ट प्रश्न विचारला. इमोशनल का झालं? म्हणजे मला एक्सपेक्ट नव्हतं तू हा प्रश्न विचारशील आणि मी त्यांना घेऊन खूप म्हणजे जेव्हा बात नाही येत. पण मी काही एक छोटीशी गोष्ट जरी केली म्हणजे मी गायलो किंवा असं काही परफॉर्म केला त्यांना खूप आवडायचं. पण आमच्या फॅमिलीमध्ये असं कोणी होतं त्यांना एक होतं एक्सपेक्ट की मी लहानपणापासून नाटुकले करायचो शाळेमध्ये असताना. हो, म्हणजे बालनाट्य आणि त्याच्यामध्ये एक दोन दोन मिनटाचे एक एक मिनटाचे ना जोक्स इनॅक्ट करायचो आम्ही. तर ते परफॉर्मन्स मी तिकडे करायचो. तर ते करायचो तर त्यांना असं कुठेतरी तरी माझा मुलगा करतो आहे छान. पण अनफॉर्च्युनेटली आत्ता मी जिथे आहे तिथे बघू शकत नाही आहेत. बघतायत ते एक्झॅक्टली. आणि आईचं पण म्हणजे मी एक हे म्हणेन की ती खूप साधी आहे, सिम्पल आहे आणि तिच्यासाठी मी आधी जसा होतो तोच आत्ताही आहे. म्हणजे मला एक छान फिलिंग वाटतं की मी बाहेर आलो की मी ॲक्टर असतो पण घरी आलो की तिचा बाबू असतो. ती मला कधीच त्या याने बघत नाही त्यामुळे मी जो काही असेंड म्हणजे मला जमिनीवर राहायला चालतो तो काय तो तिच्यामुळे. त्यामुळे त्या दोघांचं असं नाव घेतलं तर मला समजू शकतो संजय. आणि एक्सपेक्ट नसेल गेलं की मी माझं शिक्षण आणि ज्या ठिकाणून झालं मी बेसिकली मी हे कुठेच आत्तापर्यंत रिव्हील केलं नाही. माझं प्रायमरी एज्युकेशन म्हणजे पहिली ते सातवी म्युन्सिपल शाळेत झालं. बरं, हो. त्यामुळे त्या शाळेतून शिकून तिथला मुलगा एक मेन लीडच्या फिल्म्स करणं तेही फॅमिली बॅकग्राऊंड नसताना काहीच सपोर्ट नाही. आणि म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये आणि करायचो त्यानंतर बॅकग्राऊंड नसेल तर कोणी उभं नाही करत तुम्हाला. इथे तुम्हाला डिरेक्टर्सचे कोणी डिरेक्टर सन असेल, स्टार सन असेल किंवा तुमचा ग्रुप असेल तर लगेच तुम्हाला मोठ्या फिल्ममध्ये ब्रेक मिळतो. पण माझ्यासारख्या ॲक्टर्सना असं की तुम्हाला स्टेप बाय स्टेपच जावं लागतं. मी कॉलेजमध्ये असताना फॅशन शो करायचो, डान्स करायचो, गॅदरिंगमधल्या नाटकांमध्ये. अनफॉर्च्युनेटली माझ्या कॉलेजमध्ये ज्या एकांकिकाला जेवढं महत्त्व होतं ते नव्हतं माझ्या कॉलेजमध्ये, त्यामुळे फक्त गॅदरिंग पुरतं समाधान. त्यानंतर मग असं झालं की मला जर सिरियसली करायचं आहे तर माझं फाउंडेशन मला स्ट्रॉंग करायचं आहे. मग मी एम ए केलं नाट्यशास्त्रातून, तिकडे 2 वर्ष फुल टाईम केलं आणि मग तिथून मग माझ्या अभिनयाला सुरुवात झाली. पण मी तेच म्हणेन की फॅमिली माझी या फील्डमधली नव्हती म्हणून मला हे सगळं स्टेप बाय स्टेप करावं लागलं. आधी एकांकिका, मग काय म्हणते समांतर रंगभूमी, मग कमर्शियल, मग कमर्शियल लेवलवर नाटकं, एक्सपेरिमेंटल लेवलवर नाटकं, सिरियल्स, फिल्म्स आणि चालू आहे आता. बरं, नक्कीच. म्हणून या टप्प्यावरती आहेस की इतकं स्ट्रगल केल्यानंतर ज्या वेळेला ओबेरॉय मॉलसारख्या ठिकाणी फार मोठं असं होर्डिंग लागतं आणि त्या होर्डिंग समोर असलेला स्वतःचा ज्या वेळेला एक सेल्फी टाकावा असं वाटतो आणि तो सेल्फी जो आहे तो आपला DP म्हणून ठेवावा असं वाटतो, तो पाहिल्यानंतर आम्हालाही प्राऊड फील होतं. मात्र ज्या वेळेला ओबेरॉय मॉलच्या इथं तो अशा प्रकारचा मोठा स्वतःचं पोस्टर लागलेलं आहे इब्रतचं, ते पाहून मग काय फील होतं? खूप छान वाटतं आणि एक म्हणतो ना की एक प्रसन्नता वाटते की आत्तापर्यंत जेवढी आपण मेहनत केली आहे किंवा काय तर ती एक त्याचं चीज होताना दिसतं की आत्तापर्यंत मराठी इंडस्ट्रीतलं एकाही फिल्मचं पोस्टर ओबेरॉय मॉलला लागलेलं नाही. खरं हिंदीचे पण हार्डली लागले असतील तर, कारण की तिथे मोठमोठ्या ॲडव्हर्टिजमेंट्स आणि त्याचे असे लागतात तर तिकडे लागणं आणि तिकडे एक म्हणजे साऊथचे मी म्हणतो की जसे मोठे होर्डिंग्स आणि लागतात
तेवढं नाही लागले, पण हे ज्या पद्धतीने सेंटर लोकेशनला लागले त्यामुळे खूप छान वाटते की मी आणि मी हां मी सांगतो इंडस्ट्रीला की बॉस मी आहे इंडस्ट्रीत, येताना जाताना तुम्ही फिल्म सिटीला जात आहे ना, तुम्ही फिल्मिस्तानला जात आहे, बघा मला, मी आहे संजय शेजवळ आहे, इभ्रत या सिनेमाचा मल्हार आहे, सिक्स पॅक ॲक्टर आहे, आहेत का तुमच्याकडे, नाही आहेत ना, तर बघा. माझं एक क्लिअर हे आहे की बॉस मला दाखवायचं आहे. बरं, जर मग तुझं विजन क्लिअर आहे तर थोडं बालपणाकडे आपण परत जाऊयात. मला एक सांग, स्पोर्ट्समन व्हायचं होतं नक्की की ॲक्टर व्हायचं होतं? म्हणजे इज देअर एनी कन्फ्युजन इन लाईफ की बाबा मला स्पोर्ट्समध्ये जायचं की काय जायचं? कारण लहानपणी तेही पॅशनेटली केलेलं आहेस आणि थिएटरही पॅशनेटली केलेलं. हो हो, मला मी लहानपणी ना ज्या शाळेत होतो तिकडे असा काही गोल नव्हता की मला हेच व्हायचं आहे. मी तिकडे करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप पार्टिसिपेट केले, म्हणजे मी एक मला तिथल्या काही म्हणजे शाळेतल्या मुलींनी दरवर्षी मला सुदृढ बालक म्हणून अवॉर्ड द्यायचं, यावर्षीचा सुदृढ बालक संजय का पण पाहिजे, मी व्यवस्थित असायचो किंवा काय ॲक्टिव्ह असायचो. त्यामुळे म्हणजे शाळेत असताना मी सगळं लॉंग जम्प, हाय जम्प म्हणा किंवा कबड्डीचा मी कॅप्टन होतो, क्रिकेट खेळायचो मी, युनिव्हर्सिटी लेवलवर व्हॉलीबॉल खेळलो, दालमिया कॉलेजला रिप्रेझेंट केलं जे मालाडमध्ये आहे ते. त्याचबरोबर मी फॅशन शोमध्ये पण पार्टिसिपेट करायचो, मी कॉलेजचा डान्सर होतो, गॅदरिंगमध्ये नाटकात काम करायचो आणि कॉलेजचा सी एस होतो, कल्चरल सेक्रेटरी. त्यामुळे सगळंच होतं, त्यामुळे असं हे नव्हतं की मला हेच व्हायचं आहे. मी क्रिकेट छान खेळायचो, कबड्डी छान खेळायचो, पण घरचं वातावरण असं होतं ना की काही गोष्टींना फिनान्शियली सपोर्ट नसतो. क्रिकेट म्हटलं तर थोडं कोचिंगला आणि महागडा गेम आहे, तर मग तिकडे मला मागे यावं लागलं की नाही आपल्याला नाही जमणार, कारण ते किट घेण्यापासून सीझन प्रॅक्टिस करण्यापासून ते खूप चांगल्या कोचेसपर्यंत जाणार, ट्रॅव्हलिंग आहे, बऱ्याच गोष्टी, माझ्या फॅमिलीला ते फ्रँकली परवडलं नसतं. त्यामुळे मी खेळायचो पण मग प्रोफेशनली ते करायचा विचार माझ्या डोक्यात आला नाही कधी. मग हळूहळू जसं मी मोठा होत गेलो तसं शाळांमध्ये जे करत होतो तेच मी करत होतो. मग शेवटी मी कॉलेजमध्ये असताना निर्णय घेतला की मी काय करू, म्हणजे मी व्हॉलीबॉल पण खेळायचो, युनिव्हर्सिटी लेवलवर खेळायचो, मी कॉलेजचा कल्चरल सेक्रेटरी आहे, मी रॅम्प शोज करायचो, मी डान्स करायचो, मी नाटकातही काम करायचो, मल्टीटास्किंग म्हणजे करायचो. तर मी म्हटलं काय करू, म्हणजे आता मला कुठेतरी एक फोकस करायला लागेल ना की हे, तर आणि कुठल्याही क्षेत्रात काम करायचं झालं तर मग तिथे कोणीतरी तुमचा गॉडफादर लागतो हे मी मान्य करतो, आणि जर गॉडफादर नसेल ना तर तुमचा बेस तुम्हाला स्ट्रॉंग करावा लागतो. तर तो मी बेस स्ट्रॉंग करण्यासाठी मग मी एम ए केलं नाट्यशास्त्रात. आमची पहिलीच बॅच होती मुंबई युनिव्हर्सिटी, मुंबई विद्यापीठातली. मग तिकडे ऑल ओव्हर इंडियातून आपल्या भारतातून 25 सिलेक्शन झालं, त्या 25 मी होतो. क्या बात आहे. भारतातली कुठलंही विद्यापीठ असू दे, त्या विद्यापीठातली नाट्यशास्त्र ही बदनाम असल्याचं आपण पाहतो, अनेक वेळेला राजकारणाशी त्याचा संबंध जोडला जाताना पाहायला मिळत असतो. मग त्या ठिकाणी जाणारे जे विद्यार्थी आहेत ते शिक्षणासाठी जातात की मग